लोगो अब दिल थाम के बैठो, कारण आता तुमच्या समोर येत आहे एक सळसळणारी नागिन। नाही नाही घाबरू नका, ही एक लोभस सुंदर अशी अप्सराच आहे, पण तिच्या नृत्यामध्ये नागिणीची चपळता आहे आणि तिच्या अदाकारीमध्ये डंख मारण्याची क्षमता आहे। हो हो, हिचं आणि नृत्याचं नातं असं आहे की हिच्याविषयी असं म्हटलं की जलबिन मछली आणि नृत्यबिन बिजली तर ते वावगं ठरणार नाही। ही बिजली म्हणजेच अप्सरा दुसरी तिसरी कोणी नसून पिंजरा आणि तू तिथं मी या मालिकांमधून रसिकांची मन जिंकणारी अप्सरा अर्थात सौंदर्यवती टीमची अप्सरा आहे सारा श्रवण। पण लावण्यवती टीमच्या राणीला विचारूया का हा फटाका कसा वाटला? सौंदर्याचा आयटम बॉम्ब फुटला। वा वा, इकडे आणि मला आवडला, खूप छान केलास। थँक्यू मेघादी। क्या बात है सौंदर्यवती राणी सारा। इश, इश। समोरच्या पार्टीला मी असं म्हणेन, नॉट बी वेअर पण प्ले सेफ। बॉम्ब घेऊन जा। आता आमचा जो फुटणार आहे ना इथे, त्याच्याने फक्त सांभाळून बसा, बाकी काही म्हणणं नाही। आपण जाणून घेऊया की महागुरूंचं काय मत आहे। नाही, मला काही गोष्टींचा उलगडा करून घ्यायचा आहे। यांची एक खूप छान पद्धत मी ऑब्झर्व केलेली आहे की कुठचंही सेफ खेळायचं असेल तर काय समोरच्याला तीन चार वेळा तरी बोलायला लावतात। आणि ह्यांचं अजून एक गोष्ट, दुसरी गोष्ट मला कळली नाही, ते असं काहीतरी करून करून इश असं म्हणतात। इश चांगलं की वाईट काय आहे एक्झॅक्टली? तर चांगलं असं आहे का, म्हणजे कळणार कधी कधी पण ते, म्हणजे कळलं पण पाहिजे ना। इश इज इशला आपण काही म्हणजे प्रेमाच्या प्रेमाची भाषा पण एक असते, इश लाजणं। इश अच्छा तसं इश आहे हो येते, पण लाजणं नाही आहे, इट इज लाईक अ किस, प्रेमाचा किस, प्रतीक आहे, प्रतीक आहे, प्रेमाचं प्रतीक। येस इश, म्हणजे आता लक्षात घ्या तुम्ही, हे जे काय त्यांनी केलंय ते प्रेमाचं प्रतीक आहे। व्हेरी गुड। आता मी ह्यांच्याबद्दल बोलतो। सारा,
तुमचं या परिवारात स्वागत आहे. थँक यू सर. तुमची कामं मी पाहत आलेलो आहे आणि तुम्ही फार छान काम करता. तुमची स्वतःची एक इमेज तुम्ही बनवून ठेवलेली आहे. एक नेगेटिव्ह काइंड ऑफ इमेज तुमची प्रेक्षकांच्या जरी नजरेत असली तरी सुद्धा तुम्ही वैयक्तिक आयुष्यात तशा अजिबात नाही आहात हे आम्हा सर्वांना माहिती आहे. एनिवे तर तुमचा आजचा हा परफॉर्मन्स तुम्ही बॉम्बमधनं बाहेर आलात आणि मग ज्या प्रकारे तुम्ही एक बिजली परफॉर्मन्स दिलात असं मला तरी वाटतं. तुमचे काही असे बीट्स होते ते फारच फास्ट होते पण तेही तुम्ही कॅप्चर केलेत म्हणजे तुमच्या कोरिओग्राफरना मला दाद द्याविषयी वाटते कारण तुमच्याकडनं त्यांनी तसं ते करून घेतलं. आणि मोजक्या काही काही गोष्टी अशा म्हणजे तुम्ही 1, 2, 3, 4 अशा बऱ्याचशा ठिकाणी कम्प्लीट केलं आणि मग पुढे गेलात विच इज व्हेरी रेअर टू हॅपन. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. एक छोटीशी गोष्ट मी सांगते तुम्हाला माझ्या बाबतीत. मी ऍक्टिंगच्या आधी 6 वर्ष मी डान्स करत होते आणि प्रोफेशनली डान्स करायचे पण मी माझ्या लाईफमध्ये कॉम्पिटिशन हे पहिल्यांदा करते आणि मी माझं खूप मोठं नशीब मानते की मला तुमच्या कार्यक्रमात कॉम्पिटिशनला उभं राहायला मिळत आहे आणि खरंच तुमचा आशीर्वाद होता. तुमचा मी रिस्पेक्ट करते म्हणून मी आज खरंच इथे खूप चांगला परफॉर्म करू शकले आणि असाच आशीर्वाद तुम्ही कायम आमच्या डोक्यावर हात ठेवा म्हणजे मी खरंच फायनल पर्यंत पोहोचेन अशी माझी अपेक्षा आहे. वा वा वा. मी हे बघा डोक्यावर हात ठेवणं इतका मोठा नाही आहे. माझी योग्यता ती नाही आहे पण तरी सुद्धा मी तुमच्याबरोबर आहे एवढं मात्र मी तुम्हाला नक्कीच सांगेन. मी इथे तुमच्यापैकी कोणाचीही परीक्षा घेण्याकरता इथे बसलेलो नाही आहे. मी तुमची मदत करण्याकरता इथे बसलेलो आहे. तुमचं मार्गदर्शन मला माझ्या अनुभवामुळे मला जे काही करता येईल तेवढं मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन. त्यातलं तुम्हाला जे चांगलं वाटेल ते तुम्ही घ्या आणि मग त्याचा उपयोग आपल्या कामात आपल्या सादरीकरणात तुम्ही नक्कीच करू शकता. थँक्यू सर. थँक्यू सो मच. आत्ताचा तुमचा परफॉर्मन्स खूप छान झाला सारा. थोडंसं आपण एक्सप्रेशनकडे अजून लक्ष दिलं पाहिजे असं मी तुमच्या कोरिओग्राफर्सना नक्की सांगू इच्छितो कारण ह्यांना खूप पुढे जायचं आहे आणि त्या जाणार आहेत यात शंका नाही. मात्र त्यांना अजून सबळ करण्याकरता तुमचा हातभार तिथे लागणं फार गरजेचं आहे कारण तुम्ही गुरु आहात. तर त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन घ्या. आमची गरज लागली आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत. तुम्हा सर्वांबरोबर आहोत. सो ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सर. थँक्यू सो मच. So congratulations and all the very best. Thank you.